तुमच्या समोर आहे 10 लाख टन असलेला पीसीएमसीचा सगळ्यात मोठा कचऱ्याचा डोंगर, बघणार का? हा आहे महाराष्ट्र मधला पहिला वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट। जय जय महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा। म्हणजे जवळजवळ दिवसाला 700 टन कचरा इथे रिसायकल होतोय, आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, एका तासाला 14 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी जनरेट होतीये, म्हणजे 14,000 युनिट। हा जो तुम्ही कचरा बघतायत, म्हणजे दिवसाला 700 टन कचरा इथे रिसायकल केला जातो, म्हणजे तुम्ही अंदाज घ्या, महिन्याला जवळजवळ 21,000 टन कचरा इथे रिसायकल होतोय। तर तुम्ही फक्त विचार करा, काय मास लेवलला ही ऍक्टिव्हिटी होत असेल। कचरा रिसायकल करणं काही सोपं नाहीये, भरपूर मेहनतीचं काम आहे। म्हणजे तुम्ही मागच्या क्लिप मध्ये बघितलं असेल, माझ्या मागे जो कचरा टाकला जात होता तो 1000 ते 1100 डिग्री टेम्परेचरला बर्न केला जातो फर्नेस मध्ये, आणि तुम्हाला ह्या पुढची प्रोसेस ऐकून जास्ती आश्चर्य वाटेल। हा जो कचरा जळतो याची जी हीट आहे, ह्या हीट पासून बॉयलर मध्ये स्टीम जनरेट होते, ती स्टीम टर्बाईनला पाठवली जाते, जेथे त्या स्टीम पासून पॉवर जनरेट होतो। इथे सुका कचरा आणि ओला कचरा दोन्ही सेग्रिगेट केला जातो। सुक्या कचऱ्याची पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती रिसायकल करून इलेक्ट्रिसिटी मध्ये होते, आणि ओल्या कचऱ्याची ट्रीटमेंट जी आहे ती खतात रूपांतर होते। मी या प्रकल्पासाठी आपली भारतीय जनता पार्टी आणि श्री महेश दादा लांडगे यांचा मनापासून धन्यवाद म्हणतो, कारण आज यांच्यामुळे तुम्हाला पीसीएमसी कचरा मुक्त बघायला मिळत आहे।